द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकल्पाच्या जागेची कब्जेपट्टी नगरपालिकेला देण्यात आली असून लवकरच पायाभरणी. नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन. जयसिंगपूर शहरवासियांना आणि शिवप्रेमी जनतेला शब्द दिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकल्पाच्या जागेचे नगरपालिकेकडे विनामूल्य हस्तांतरण करण्यात आलं आहे. जागेची कब्जेपट्टी नगरपालिकेला देण्यात आली असून लवकरच या ठिकाणी पायाभरणी करण्यात येईल असं प्रतिपादन राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकल्पाच्या जागेची नगरपालिकेकडे विनामूल्य हस्तांतरण प्रक्रिया आज शुक्रवार दिनांक राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडली. तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते जागेची कब्जेपट्टी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते. आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्युझियम आणि पुतळ्यासाठीची नियोजित जागा जयसिंगपूर नगर परिषदेकडे विनामोबदला वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला होता. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचं सहकार्य लाभलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील नियोजित जागेत तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे जागा हस्तांतरणाचं पत्र देण्यात आलं. यावेळी तहसीलदार मोरे यांच्यासह भूमी अभिलेख अधिकारी स्वप्नजा माळवदे, मंडल अधिकारी संजय सुतार, तलाठी अमोल जाधव यासह प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. लवकरच पायाभरणी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व म्युझियम उभारणीसाठी नगरपालिकेनं निधीची तरतूद केली आहे. लवकरच पायाभरणी करण्यात येईल अशी माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली. यावेळी नगरसेवक शिवाजी कुंभार, स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, संगीता पाटील चिंचवाडकर, दीपा झेले, बजरंग खामकर, मुक्ताबाई वगरे, शैलेश चौगुले, रुपाली कलकुटगी, पराग पाटील, सोनाली मगदूम, गणेश गायकवाड, अलका पाटील, अस्लम फरास, रेखा देशमुख, अनुराधा आडके, महेश कलकुटगी, सर्जेराव पवार, असावरी आडके, प्रेमला मुरगुंडे, संजय पाटील कोथळीकर, युनुस डांगे, सुलक्षणा कांबळे, शीतल गतारे, मुसा डांगे, सागर आडगाणे, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, दादासो पाटील चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, चंद्रकांत जाधव घुनकीकर, राजेंद्र झेले, सुभाष मुरगुंडे, रजनीकांत कांबळे, संजय चव्हाण, शंकर नाळे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. नगरसेवक सर्जेराव पवार यांनी आभार मानले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.